एक स्थिती अशी होती ब्याऐंशी सालापर्यंत की इथे पाच आमदार कोणती समाजाचे एक खासदार ही राजकीय स्थिती होती कोणती समाजाची आणि या समाजाला डावलून जर कोणी राज्य करायला बघत असेल आता ते बरोबर नाही या समाजामध्ये ब्याऐंशी ते आज 2022 याचा जर विचार केला तर आमचं प्रतिनिधित्व त्या संसदेत ही नाही कुठे आमचं प्रतिनिधित्व नाही तिकडे तुमच्या विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये पण नाही ही स्थिती आहे आणि ही स्थिती बदलायची जर असेल तर आणि आमचा पाठिंबा जर कोणाला पाहिजे असेल तर याच्यापुढे म्हणजे पाठिंबे ओबीसीना देणार नाही ही भूमिका आम्ही घेतलेली आहे। प्रामुख्याने गेल्या 2 दिवसापासून मी ह्या कोकणच्या दौऱ्यावर आहे। 2 अतिशय महत्वाचे विषय आहेत त्याच्यामध्ये कोकणामध्ये सिंचन व्यवस्था नाही ती अवस्था पालघरपासून ठाण्यापासून विचार केला तर रायगड जिल्ह्यापासून रत्नागिरीपर्यंत आपण पाहतो। मुंबईचं शहर लगत आहे संबंध आमच्याकडचं पाणी तर मुंबईलाच काढून दिलं जातं। वर्षानुवर्ष सिंचन व्यवस्थेवर सरकारने कधीही लक्ष दिलं नाही आणि निधी देताना एवढा दुष्वास झालेला आहे कोकणाच्या बाबतीत अन्याय झालेला आहे की पश्चिम महाराष्ट्राला 22 ते 25 हजार कोटी रुपये वर्षाकाठी दिले जातात उत्तर महाराष्ट्राला 20 ते 22 हजार कोटी रुपये दिले जातात सिंचन व्यवस्थेसाठी मात्र कोकणाला 150 कोटी रुपये दिले जातात आणि त्या 150 कोटी रुपयातलाही पैसा खर्च होत नाही। प्रामुख्याने एका पिकावर अवलंबून असलेली शेती आपला कोकणचा शेतकरी करतो। 80% लोक खेड्यापाड्यामध्ये राहतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आगरी समाज आहे कुणबी समाज आहे आदिवासी समाज आहे आपल्याकडे आला तर आणखी वेगवेगळ्या समाजाचा विचार त्याच्यात करता येईल आपल्याला परंतु एकमेव शेती हे जगण्याचं साधन आहे। उर्वरित लोकांना शहराकडे धाव घ्यावी लागते आपल्याला माहिती आहे का आपल्याकडचे लोक मोठ्या संख्येने आता जर प्राप्तीनंतर 5-4 वर्षात स्थलांतरित झालेले आहे केवळ रोजगार नाही म्हणून इथे स्थानिक रोजगार नसल्याबद्दल मुंबईत जाऊ लागतो। परिस्थिती अशी आहे की एका पिकावर अवलंबून असलेला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। वाढते बियाण्याचे दर खताचे दर अवजाराचे दर शेतीला परवडत नाही केलेला खर्च त्याचा मेळ बसत नाही वर्षानुवर्ष तोट्याची शेती करावी लागते आणि अशाही अवस्थेमध्ये मागच्या सरकारने आता जे सरकार आले ते नाही मागच्या सरकारने प्रति क्विंटल भाताला जो बोनस दिला जात होता 800 रुपये राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून तो बोनसच बंद करून टाकला आणि परवडत नसलेली शेती आता शेतकरी करू शकणार नाही त्याच्यामुळे शेती हा व्यवसायच कोकणातला भात उत्पादन हा व्यवसाय बंद होणार आहे ही स्थिती आहे। याच्यावर आम्ही स्थापनेपासून आंदोलनं केलेली आहेत एकेका वेळा 7-7 हवे अडवलेले आहेत आणि कुणबी सेनेच्या व्यासपीठावर माझ्या अंदाजाने महाराष्ट्रातले सगळे मुख्यमंत्री आतापर्यंत झालेले शरद पवार असू द्या पृथ्वीराज चव्हाण असू द्या अशोकराव चव्हाण असू द्या विलासराव देशमुख असू द्या आणि अलीकडच्या काळामध्ये फडणवीस या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आणि उद्धव ठाकरेंचाही मी या ठिकाणी उल्लेख करेन या सगळ्या मंत्र्यांना आमचं गारणं आम्ही सांगून झालेलं आहे। आता भात उत्पादन हा व्यवसाय शेवटची घटका बसतो आणि त्यावर कोकणातल्या शेतकऱ्यांनी जगावं कसा हा सगळ्यात मोठा प्रश्न आलेला आहे आणि त्यामुळं सरकारला मोठं साकडं घालण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही पुन्हा आक्रमक पावलं उचललेली आहेत। ठाणे जिल्ह्यातून आम्ही आंदोलन सुरू केलं ते आंदोलन आता रत्नागिरीमध्ये आम्ही सुरू करतो हा झाला एक विषय। दुसरा विषय असा आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर संबंध महाराष्ट्रामध्ये किती रणकंदन मागलेले आहे आपण पाहतो। मराठा आरक्षण तर घोषित झालेलं आहे परंतु ते आरक्षण नेमकी कशात बसवणार आहे कायद्याच्या कक्षेत तर दिसत नाही आम्हाला ते कुठे बसतं ते घटनेच्या चौकटीत बसत नाही कोर्ट कचेऱ्या झाल्या सगळं झालं आणि आता पुन्हा मराठा समाज त्या विषयावर मैदानात उतरलेला आहे। आम्ही मराठा आरक्षणाला विरोध नाही पुढे केला पण प्रामुख्याने मला या संबंध कोकणात राहणाऱ्या मोठ्या संख्येच्या कुणबी समाजाबद्दल आम्हाला अतिशय चिंता वाटते। आता जी स्थिती अशी आहे की 370 जाती ओबीसीमध्ये गणल्या गेलेल्या आहेत 370 जातींच्या भाऊ गर्दीमध्ये ह्या समाजाला कुठेही न्याय मिळत नाही ही स्थिती तयार झालेली आहे आणि महाराष्ट्रातला हा मी दाव्याने सांगतो की महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा संख्येचा समाज आहे। विदर्भामध्ये किमान सरासरी 55 ते 60% समाज हा कुणबी समाज आहे त्यानंतर खान्देशमध्ये 40 ते 50% कुणबी समाज आहे। आपल्या कोकणामध्ये ॲव्हरेज म्हणजे आपण तिकडे डहाणू पालघरचा विचार केला आणि इकडचा विचार केला तर ॲव्हरेज जवळजवळ 60% हा समाज निश्चितपणाने आहे
स्थिती अशी आहे की 370 जाती आधीच ओबीसी त्या आणि मंडल आयोगांनी 100 जाती अजून शिफारस केलेल्या आहेत, या पुन्हा येऊ घातलेल्या आहेत आरक्षणामध्ये 100 जाती. आणि आता जर मराठा आरक्षण जर कायद्याच्या चौकटीत कुठेही बसत असेल तर त्याला पुन्हा ओबीसीचा रस्ता दाखवला जाईल आणि त्यातून जे चिंताग्रस्त परिस्थिती तयार होणार आहे त्याच्यामध्ये पूर्वी समाज आधी खूप भरडलेला आहे. आपल्याला माहिती आहे की इथल्या वेदकुलांचा लढा आम्ही किती दुर्गस पद्धतीने लढलेलो आहोत. सरकारने त्याच्यावर समित्या पाठवून समित्या नेमल्या, एका समितीमध्ये मीही होतो मोपलवाल्यांच्या समितीमध्ये, पण आव्हान दिलेले आव्हान त्याची अंमलबजावणी केली जात नाही. कायदा तीनदा बदलला खरा पण त्यातून वेदकुलांना न्याय मिळत नाही, ही स्थिती अजून आताची ही स्थिती आहे. आणि प्रामुख्याने माझ्या एक लक्षात असलेला आहे की कोकणाच्या मुंबईच्या लगतचं जे सबंध राजकारण हे धनदानग्यांच्या हातामध्ये चाललेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी विधानसभेत ना संसदेत अशी स्थिती आहे आणि त्यांच्या प्रश्नाला कुठे वाचा फुटेल अशी स्थिती राहिलेली नाही. प्रामुख्याने आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला तर जनतेचं प्रबोधन करायचं, विशेषतः कुणबी वर्गात. मी नेहमी व्यापक व्याख्या करूनच कुणबी शेतीची व्यापक व्याख्या करूनच इकडे आम्ही फिरलेलो आहोत. सगळ्या शेतकरी कष्टकरी वर्गाला विश्वासात घेण्याच्या दृष्टीकोनातून कुणबी हा शेतकरी आणि सेना बारा होतेला ही संकल्पना घेऊनच आम्ही आजपर्यंतची वाटचाल केलेली आहे. म्हणून महाराष्ट्राच्या सगळ्या विचारवंतांनी किंवा राजकारण्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली ही वस्तुस्थिती आहे. बदलच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्वी आर्थिक विकास महामंडळ म्हणजे जे पेजे शंभराव पेजेंच्या नावाने हे महामंडळ स्थापन केलेलं आहे ते अतिशय घाईगर्दीच्या कालखंडामध्ये झालं. मला वाटतं घोषित झाल्यानंतर 6व्या दिवशी आचारसंहिता आली आणि आचारसंहिता आल्यामुळं त्या महामंडळाची नीट पद्धतीने ती रचना व्हायला पाहिजे ती झालेली नाही.